नमस्कार, माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला मी ते सातूचं पीठ शिकवणार आहे. सातूचं पीठ पिठासाठी गहू घेतलेले आहेत. मी एक किलो गहू घेतलेले आहेत. त्या एक किलो गहू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्या फॅनच्या खाली वाळवून घेतलेले आहेत. आणि एक बाउल मी हे घेतलेलं आहे, दाळ घेतलेलं आहे. 2 चमचे बडीसोप घेतलेलं आहे आणि छोटी वाटी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेलं आहे. विलायची घेतलेली आहे, जायफळ आहे आणि सुंगटं आहे. तुम्हाला आता करायची कृती दाखवू. काय करायचं, आपण सुरुवातीला गॅस पेटवायचं. छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. आवाज येत असेल तुम्हाला. विलायची टाकले. बडीसोप टाकले 2 चमचे. सुंगटं टाकले. घालायची गरज नाही. थोडस जायफळ आपण टाकायचं. मिक्स करून थंड करायचंय. थंड करून पुन्हा आपण दळून आणायचं आपल्याला. ते पहा, मी असं दळून आणलेलं आहे. हे बघू शकतात तुम्ही असं सातूचं पीठ. आपण हा बंद डब्यामध्ये झाकून वगैरे ठेवून द्यायचं आहे आपल्याला. ज्यावेळी लागेल त्यावेळी आपण हे दुधात नाहीतर पाण्यामध्ये साखर टाकायचं आणि मग हे पीठ टाकायचं. छान एक जीव कालवायचा. कालवायचं आणि मग नंतर हे खायला घ्यायचं आहे. कारण हे पौष्टिक वगैरे आहे